विठल विठल। नमस्कार, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशी 20 जुलै 2021 ची शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा सण म्हणजे आषाढी एकादशी। यामध्ये विठ्ठलाचे पूजन केले जाते, विठ्ठलांची आरती केली जाते। या दिवशी सर्व पालख्या ज्या आहेत त्या पंढरपुरामध्ये दाखल होतात आणि सर्व वारकरी जे आहेत ते विठू माऊलीच्या दर्शनासाठी त्यांची एकच ओढ लागलेली असते। शेतकऱ्यांनी, वारकऱ्यांनी, भक्तांनी आजच्या दिवशीला पंढरपूर जे आहे ते गजबजून निघालेले असते। जिथं बघाव तिथं हरिनामाचा जप असतो। चंद्रभागेच्या तीरी सर्व भक्तांची मंदियाळी असते। सर्वांच्या तोंडामध्ये एकच नाव असतं, जय हरी विठ्ठल। तर हा असा आषाढी एकादशीचा सण महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे। या दिवशी सर्वांना ओढ लागते ती विठुरायांची। सर्व वेगवेगळ्या गावांमधनं सर्व संतांच्या ज्या पालख्या आहेत त्या यावेळी या दिवशी जाऊन पंढरपूरला टेकतात। पंढरपूरला त्यांचे प्रस्थान होते, परंतु येत्या काही गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे पालख्या जाणे, वारी करणे हे शक्य होत नाही आहे। त्यामुळं ज्या पालख्या आहेत त्या आता बसमधनं तिथं नेल्या जातात, तिथपर्यंत जातात आणि तिथं जाऊन टेकतात। तर असेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, गजानन महाराज यांच्या सर्व पालख्या आता पोहोचलेल्या आहेत। सर्व भक्तांची सुद्धा ओढ लागून आहे। भक्तांना तिथं प्रवेश नसल्यामुळं घरूनच आज वारी करायची आहे, घरूनच हरिनामाचा जप करायचा आहे, आपल्याला घरूनच विठ्ठलाची पूजा करायची आहे। एका वर्षामध्ये साधारणतः 14 एकादशी येतात। यामध्ये पुराणापासून आषाढी एकादशी महत्त्वाची मानली जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी असे सुद्धा संबोधले जाते। महाराष्ट्रात आषाढी एकादशीला एक वेगळे स्थान आणि महत्त्व आहे। आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी एकादशी असेच म्हणतात। देवशयनी एकादशीचे व्रत खूप प्रभावी मानले जाते। भगवान विष्णूचा निद्रा कालावधी देवशयनी एकादशीच्या दिवसापासून सुरू होतो, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते। देवशयनी एकादशीला पद्य एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी असे सुद्धा संबोधले जाते। असा समज आहे की या आषाढी एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज जे आहे ते एकवटलेले असते, त्यामुळे याला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे। पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो। युगे 28 होती तुझी वारी अखंड, काय झाला अपराध झाला लेकरांचे दंड। वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले, त्यामुळे पुरातन तीर्थ क्षेत्राचे उल्लेख करताना आवर्जून पंढरपूरचा उल्लेख केला जातो। त्यामुळेच आषाढी एकादशीला खूप
जास्त असे महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि पंढरपूरचे नाव महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर गाजलेले आहे. म्हणून कळी काळा पाड नाही पाड नाही देव माझा विठ्ठल चरा चरा पारण्या हो चरा चरा पारण्या अशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात जातात आणि ही परंपरा सुमारे 800 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे बघायला मिळते. कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंतच्या वेष्टी आणि समष्टी या साधनेचा एकमेकांकडे अनुभव देण्यासाठी आणि पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी या दिवसाला महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढी एकादशीला आपण सर्व मिळून विठ्ठलाकडे एकच प्रार्थना करूया की विठ्ठला हे जे कोरोना महामारीचे संकट माझ्या महाराष्ट्रावर माझ्या देशावर आणि या सर्व जगावर आलेले आहे ते तुझ्या कृपेने दूर कर, या महामारीला नष्ट कर आणि आम्हा सर्वांना तुझ्या भक्तांना सुखी कर. परत आम्हाला तुझ्या पंढरपुरात यायचे आहे, परत तुझी वारी करायची आहे, परत तुझ्या चरणी नतमस्तक व्हायचे आहे. त्यामुळं विठुराया हे सर्व कोरोना महामारीचे संकट दूर करून परत तुझ्या सेवेची संधी आम्हा भक्तांना मिळू दे. परत विठुरायाकडे एकसुद्धा प्रार्थना करूया की माझा शेतकरी राजा, माझा बळी राजा जो की रात्रंदिवस शेतामध्ये राबतो, शेतामध्ये काम करतो, त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहू दे. त्याच्या चेहऱ्यावर सुखासमाधानाचे स्मित हास्य असू दे. त्याचे पीक, त्याचं शेत भरून हिरवगार होऊ दे आणि त्याला चांगल्या प्रकारचं असं उत्पन्न येऊ दे, जेणेकरून तो तुझ्या सेवेमध्ये कुठलीच कसर सोडणार नाही. माझ्या शेतकरी राजावर जे काही संकट येत आहेत, पावसाविना माझ्या शेतकरी राजाचे जे काही पिकं जळून निघत आहेत, ते सर्व संकट तू दूर कर आणि पुन्हा शेतकऱ्यांचे जे शेत आहे ते हिरवाईने भरून जाऊ दे. तसेच माझ्या महाराष्ट्राला, माझ्या देशाला, तसेच सर्वांना सुखाशी ठेव आणि परत एकदा तुझ्या सेवेची संधी मिळू दे आणि आम्हा सर्वांना तुझ्या पंढरपुरात येण्याची सुद्धा संधी मिळू दे. तर हीच एक प्रार्थना आपण सर्व मिळून
विठ्ठलाकडे करूया। तर आता मी तुमचा इथं निरोप घेतोय। आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच विशेष माहितीसोबत। तोवर रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल। I'm not afraid of the dark.